फ्रेंड्स कशा आहात तुम्ही। मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर ना आता भरपूर अशी थंडी पडली बरं का आमच्या इकडे, भरपूर थंडी पडली पनवेलकडे। तर तुमच्याकडे थंडी आहे का नक्की सांगा मला। तर सर्दी झाली बापरे, आणि उद्या कार्यक्रमाला जायचं म्हटल्यावर कसं व्हायचं, सर्दी झाली एवढी आणि ओठ पण उलायला लागलेत। ते तरी बरं मी थोडंसं स्किनला हे केलं नाही का, फेशियल वगैरे केलं त्याच्यामुळं तरी बरं दिसते, नाही तर माझं उद्या कसं झालं असतं। पण चांगला ग्लो आला आहे का चेहऱ्यावरती मला तर नाही वाटत आहे, कारण ह्या हिवाळ्यामध्ये ना चेहरा खूप खूप खराब व्हायला लागलेला आहे आणि भरपूर असंही करावं लागते त्याला। तर आज ना मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कुठे जाणार आहे आणि काय गुड न्यूज आहे ती। आमच्यासाठी तर गुड न्यूज आहे बा, तुम्हाला काय वाटतं गुड न्यूज तर ती सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, ठीक आहे। तर ह्याबद्दल मी तुम्हाला सगळी पूर्ण माहिती सांगते की काय कसं कुठे जाणार वगैरे। दोघी जावाच जाणार आहे, पण अगोदर ठरलं होतं की सासूबाईंना पण घेऊन जायचं, पण त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सासूबाई अलाउड नाही आहेत, लहान मुलं पण अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना कॅन्सल करावं लागलं। आणि आपली प्रिशा जी आहे ती लहान असल्यामुळे ती तिच्या मम्मीशिवाय कुठंच नाही राहू शकत, त्याच्यामुळे ती कसं राहणार ना घरी तरी, त्यामुळं तिला घेऊन जायचं आहे। तर ह्या सगळ्यामध्ये आईंना सांगितलं, म्हणजे प्रिय रुपालीने सांगितलं की मुलांना थोडा वेळ तुमच्याकडे राहू द्या। तर आईंचं असं उत्तर होतं की मला काय मुलं सांभाळायला ठेवलं आहे का, तर असं नाही केलं पाहिजे ना। तर आता ठीक आहे, आमचं आहे मुलं आहेत, पण ती तुमची तर पण नातवंडे आहेत ना, थोडंफार सांभाळून घ्यायला काय होते, तसं तर ठेवतीलच त्या। सासूबाई आहेत, आजी मुलांची म्हणल्यावर तर ठेवणारच, दुसरं कोणाकडनं अपेक्षा आपण करू शकतो, आपल्या आजी आहेत ते बोलतील पण ठेवतील मुलांना असं। तर कसं आहे माहिती आहे का, उद्या मुलांचं स्कूल पण आहे आणि त्यात बरं झालं मुलांचं हे नाही चालू झालं एक्झाम, नाहीतर जायलाच नसतं भेटलं आणि काहीच नसतं, म्हणजे एकदम कॅन्सल करावं लागलं असतं असे। तर कुठे जातो आहे आम्ही, तर आम्हाला त्या दिवशी मला एक फोन आला होता। आता माझा असे की मी मला जेव्हा कोण लोक भेटतात तेव्हा ना ते मला मोबाईल नंबर विचारतात की नंबर तुमचा द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करू। तर एखाद्या नंबर मागितला तर मी नाही म्हणत नाही, त्याच्यामुळे मी एक आपला आहे म्हणून नंबर देऊन टाकते। आणि त्यानंतर मग खूप दिवसानंतर म्हणजे भरपूर जणांना मी असे नंबर दिलेले आहेत माझे, आणि त्याच्यामुळे मग असं होतं ना की कधी कोणाचा फोन येतो ते आपल्यालाच, आपण कोणाला नंबर दिलेला ते आपल्या लक्षात नाही राहत। मग एक असाच फोन आला की तुम्ही मला नंबर दिलेला असं तसं, मग बोलणं चालू झालं। त्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही असा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आणि मला छान वाटलं। अगोदर तर धड पण आलं, तर त्याच्यामध्ये ते बोलले की तुम्हाला आम्ही बोलवणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही बोलवणार। मी म्हटलं म्हणजे कसं काय, तर ते म्हटले मला तुम्ही भेटा मी तुम्हाला सांगते, आमच्या जवळच राहतात। तर त्याच्यामुळे मग मी गेले होते भेटायला त्यांना, आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही तुमचे खूप मोठे म्हणजे छान तुम्ही व्हिडिओ बनवतात, जे बनवतात ते खूप छान बनवताय आणि प्रत्येकाला रिलेट असतात, म्हणजे रीलविषयी बोलते मी जे रील असतात ते छान असतात आणि प्रत्येक स्त्रीला ते तिच्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी ते जोडलेले असतात, कुठे ना कुठेतरी घडत असतं ते, प्रत्येकाचं असतं। आता तुमचं काय मला नाही माहिती, तुम्हाला कितपत माझे व्हिडिओ आवडतात, तुम्हाला काही काही ना वाटतं की ठीक आहे सासू सासऱ्यांची बदनामी करते, पण तसं न होता खरं ते व्हिडिओ असतात, ते माझ्या जरी बाबतीत नसेल तरी आणखीन कोणाच्या बाबतीत तरी असू शकतात। तर त्यांनी मला सांगितलं एक गुड न्यूज म्हणून मी आता तुम्हाला सांगते की काय त्या बोलल्या, की एका कार्यक्रमामध्ये आम्हाला चीफ गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे। म्हणजे ही गोष्ट सांगताना मला पण खूप आनंद होते, छान वाटते, भारी वाटते, कारण दोन वर्षाची जर्नीपासून आत्तापर्यंत असं कुठंच असं कधीच नव्हतं झालं। आम्ही एवढी मेहनत करत होतो, फॅन फॉलोईंग पण छानपैकी होत होते, व्ह्यूज व्हिडिओंना छान जात होते, इंस्टाग्राम रील्स फेसबुक म्हणा यूट्यूब म्हणा खूप छान रिस्पॉन्स येत होता, पण कुठे कधी असं आम्हाला हे नव्हतं केलं की तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये चीफ गेस्ट म्हणून या।
असं आम्हाला कोणी इन्व्हाइट केलं नव्हतं, पण ते आज झालेलं आहे. आणि फायनली फायनली आम्ही चाललेलो आहे एका कार्यक्रमामध्ये चीफ गेस्ट म्हणून. तर मी सजेस्ट केलं की माझी जाऊ आहे, तर आम्ही दोघी पण व्हिडिओ बनवतो, तर आम्ही दोघी पण यावं. मला एकटीला कुठे जाऊ नाही वाटत, मग जोपर्यंत रुपाली असेल तोपर्यंत नाही. आम्ही दोघी जसं व्हिडिओ बनवतो, ती असते माझ्या व्हिडिओत, मी असते तिच्या व्हिडिओमध्ये, तर मला एकटीला नाही चांगलं वाटणार जायला. मग मी तिला त्यांना सांगितलं की माझी जाऊ पण आहे, सासूबाई पण आहेत, तर त्यांना घेऊन येऊ शकते का? तर ते म्हणले सासूबाई अलाउड नाही. तर त्यांनी तिथंच बोलल्या की सासूबाई अलाउड नाही, त्यांनाही येऊ शकत, लहान मुलं येऊ शकत नाही. तुमची जाऊन तुम्ही दोघी जणी व्हिडिओमध्ये असता, तुम्ही दोघी येऊ शकता. तर इथंच आणि त्याच्यामध्ये अगोदरच मी आईंना सांगून ठेवलं होतं की आई आपल्याला अशा अशा कार्यक्रमाला जायचं आहे, तुम्ही याल का? तर आई म्हणल्या ठीक आहे. तर मला असं वाटलं होतं आधी की असं असेल असं नसेल की सासूबाई अलाउड नाही, पण ते म्हटले की नाही सासूबाई अलाउड नाही. जर जेव्हा तुम्ही जर तुमच्या सासूबाई तुमच्यासोबत जर व्हिडिओ बनवत असत्या, त्या पण एक इन्फ्लुएन्सर असत्या, तर मग त्यांना अलाव करायला काही प्रॉब्लेम नसता. पण तुम्ही दोघीच व्हिडिओ बनवतात, त्याच्यामुळे तुम्ही दोघी येऊ शकता आणि बाकी दुसरं कोणी नाही, मुलं पण नाही. लहान मुलांना कसं तरी प्रिशाला अलाव केले, कारण ती कोणा म्हणजे आई बरोबर तर नाही राहू शकत तिच्या आई सोडून. त्यासाठी तर फायनली खूप दिवसांपासून असं वाटत होतं की अरे आपण एवढं करतो आहे, आपले एवढे फॅन फॉलोईंग आहे, ते सगळे म्हणजे छान प्रकारे सपोर्ट करतात, पण कधी आपल्याला अशी वेळ आली नव्हती की कुठे जायचं. एक ही गोष्ट खूप मोठी आहे आमच्यासाठी आणि हे पहिल्यांदाच घडते की आम्ही एका ठिकाणी कुठंतरी, तुम्हाला कळेलच तो उद्या परवा व्हिडिओमध्ये येईलच तो विषय की आम्ही कुठे चाललो आहे चीफ गेस्ट म्हणून. खूप भारी खूप भारी खूप भारी खूप छान अशी ही भारी वाटते सांगताना पण. आणि त्याच्यावरच एकदमच अजूनच ग्लो आला असेल. मी तर काल माझ्या चेहऱ्यावरती हे नव्हतं केलं, नाही का, फेशियल वगैरे केलं नव्हतं, तरी ग्लो दिसत असेल मी ही गोष्ट सांगताना गुड न्यूजची. तर खूप भारी वाटते बरं का, हे सगळं तुमच्यामुळे. तुम्ही आम्हाला हे केलं, नाही का, व्हिडिओ बघतात, तुमच्या आमचे कंटेंट जे आहेत ते तुम्हाला आवडतात, इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक म्हणा, अदर कोणते चॅनल्स किंवा अदर कोणते ॲप्स असेल त्याच्यावर आमचे व्हिडिओ येत असेल. आता आम्ही शेअर चॅटवर नाहीत, पण तिथे पण आमचे फॅन फॉलोईंग आहेत. आम्ही शेअर चॅटवर नाही आहेत, आणखीन मोजवरती नव्हतो आम्ही, म्हणजे मोजवर आमची थोडीशीच आहे, अगोदर आम्ही टाकायचो, पण तिथं पण भरपूर लोकं जेव्हा भेटतात तेव्हा ते आम्हाला सांगतात की तुमचे आम्ही व्हिडिओ शेअर चॅटवर बघितले, मोजवरती बघितले, ते दुसरे शेअर करतात व्हिडिओ, नाही का, दुसरे शेअर करतात, पण आमचा चेहरा जो आहे तर तिथं पण फेमस झालेला आहे. तर भारी वाटते मला, तर असं वाटतं की काय खूप छान वाटते, असं वाटतं कधी येईल तर. आणि मला असं वाटत होतं की हा क्षण जो आहे तो आमच्या सासूबाईने बघावा की तुम्हाला म्हणजे एखादं ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून बोलवत आहे, तर तो क्षण जो आहे तो माझ्या सासूबाईंनी बघायला पाहिजे होता, माझ्या मिस्टरांनी बघायला पाहिजे होता, माझ्या सासऱ्यांनी बघायला पाहिजे होता घरच्यांनी. तर ते खूप भारी वाटलं असतं, पण नाही अलाउड ते, तर त्याच्यामुळे थोडंसं कुठंतरी असं हे होतं की त्यांनी पण बघायला पाहिजे होतं की ठीक आहे आपल्या सुना जे ठीक आहे आपल्यावरती व्हिडिओ जरी बनवत असेल तरी कुठे ना कुठे तुमच्या जरी नाही, तुम्ही जरी तसे नसेल, पण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये त्या काहीतरी हे करतायत. जे लोक बोलू शकत नाहीत आपल्या घरामध्ये, ज्या बायका बोलू शकत नाहीत, त्या इथं आम्हाला कम्युनिटीमध्ये येऊन सांगतात की माझं हे सेम असं आहे, कुठेतरी मोकळ्या होतात आणि तेच कुठेतरी आमची पोचपावती असल्यासारखं आहे. छान वाटते. तुम्हाला कशी वाटली आमची ही काय बोलायचं गुड न्यूज ही जी आहे ती कशी वाटली नक्की सांगायला विसरू नका. तर हे जे आहे ते डोंबिवलीमध्ये आहे, तर आम्ही जाणार आहे डोंबिवलीला उद्या. हां, उद्या जाणार आहे डोंबिवलीला आणि तिथे असणार आहे हा कार्यक्रम 11 तारखेला, सॉरी 11 वाजता. तर कोण कोण डोंबिवलीला असेल त्यांनी नक्की या. मी इंस्टाग्रामवरती पण हे टाकणार आहे आणि यूट्यूबला पण टाकते कुठे आहे त्याचा पत्ता वगैरे. तुम्हाला जर जॉईन होता आलं तर नक्की या. तर एवढंच मला सांगायचं होतं आणि हे सांगताना मला खूप आनंद होतो, हे पण तुम्हाला बघायला मिळत असेल. तर कशी आऊ, माझं हे बोट जे आहे ना हे सुजलं आहे,
काय झाले माहीत नाही, सुजले आणि भरपूर दुखतंय. असं असं जास्त वाकत पण नाही आहे, दिसतंय सुजल्यासारखं. बघा बाकीची बोट आहे, मधलं बोट पण एवढं जाड नाही दिसत, एवढं हे दिसतंय, सुजलंय, दुखतंय हे. कशी वाटली तुम्हाला ही गुड न्यूज, नक्की सांगायला विसरू नका. आणि तुम्ही पण जॉईन होता आला तर बाय.